नोकरीचा दाखला देण्यासाठी 5,500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे ग्रामसेवक रायसिंग गोरजी वळवी वय 39 राहणार शिंगणापूर तालुका करबीर मूळगाव चिखली जिल्हा नंदुरबार असे रंगे हात पकडल्याच्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात आली. तळसंदे येथे एक रहिवाशी याचे वडिलोपार्जित घर आहे. या रहिवाशीचे वडिलोपार्जित घर आहे. हे घर नावावर करण्यासाठी त्याला मयत असलेल्या आईचा मृत्यूचा दाखला अवश्य होता. हा दाखला ग्रामसेवक वळवी यांच्याकडे सदर इस्माने मागणी केला असता ग्रामसेवक वळवी यांनी दाखला देण्यासाठी 6,000 रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत या इस्माने लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. आज तळसंदे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक वळवी यांनी या कामी 5,500 रुपयांची लाच स्वीकारली असता लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगे हात पकडले. ही कारवाई पुणे पोलीस उपायुक्त लाचलुचपत विभाग पुणेचे राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत मनोज खोत विजस माने नवनाथ कदम मयूर देसाई सूरज अपराध यांनी केली. ग्रामसेवक वळवी याच्यावर रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.